नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रधानिद्री स्वागत करतो तुमचं सर्वांचं एम पी एस सी वाला मध्ये सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या च्या चालू घडामोडी पंचवीस सप्टेंबर आहे आणि या पंचवीस सप्टेंबरशी संबंधित सर्व महत्वाच्या महत्वाच्या घडामोडीवरती आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्रपाली खंडारे कॅनडाचे पंतप्रधान पण आलेले आहेत रंजन गुड मॉर्निंग ईश्वर हेडाओ गुड मॉर्निंग आकाश बडक गुड मॉर्निंग पायल आदिती सावंत गुड मॉर्निंग प्रिया गुड मॉर्निंग चला पटकन या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे सर्वांनी चलो पटापट 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 जॉईन व्हायचं आहे सर्वांनी साक्षी पवार गुड मॉर्निंग प्रसाद गिरी गुड मॉर्निंग राठोड पुंडली गुड मॉर्निंग रमेश त्याच्यानंतर या ठिकाणी बटरस्कॉच आईस्क्रीम वाला पण आहे आपल्याकडे भगत गरुड सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग आपण या ठिकाणी आज बघणार आहोत पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या चालू घडामोडी चला पटकन सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ और व्हिडिओ क्लिअर असेल तर पटकन सांगा जेणेकरून आपण पुढे जाऊया ऑल क्लिअर म्हणणं आहे ईश्वरचं ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत या अम्रपाली गवई स्वप्नील परघन राजू तावरे ओके ओम जाय भाय सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग तर या ठिकाणी आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर आजच्या हायलाईट्स बघूया नेमकं पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसशी संबंधित ज्या हायलाइट आहे तुमच्यासाठी जो पिटारा ओपन होणार आहे त्या पिटारामध्ये नेमकं काय काय आहे तर कोणते दहा मुद्दे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओके तर नुकताच हिरवा झेंडा दाखवला वंदे भारत तर कोण कोणत्या रूटवरती नवीन वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर आय टू यू टू संयुक्त अवकाश कार्यक्रम नुकताच या ठिकाणी याच्यावरती जे आहे तर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहे आय टू यू टू आय टू यू टू संयुक्त अवकाश कार्यक्रम ओके तर ते अवकाश कार्यक्रम नेमका काय आहे त्याच्यावरती सगळ्याच या ठिकाणी जे आहेत तर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघायला मिळेल ओके चला पुढे जाऊया आपण जुनो अंतराळ यान एक अंतराळ यान आहे ज्याचं नाव आहे जुनो तर हा जुनो अंतराळयान नेमका कशाचा आहे कोणत्या संस्थेचा आहे कोणत्या ग्रहासाठी पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जुनो अंतराळ यान त्याच्यानंतर या ठिकाणी आहे स्टेट ऑफ द रायनो ट्वेंटी ट्वेंटी थ्री स्टेट ऑफ द रायनो ट्वेंटी ट्वेंटी थ्री अहवाल या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे ओके आपण बघा मागच्या दोन दिवसा खाली आपण गेंड्यासाठी दिवस बघितला होता जागतिक गेंडा दिवस तर त्या जागतिक गेंडा दिवसाच्या अनुषंगाने स्टेट ऑफ द रायनो नावाचा एक अहवाल दोन हजार तेवीसचा चा प्रकाशित करण्यात आलेला आहे तर त्या अहवालावरती आपण चर्चा करणार आहोत ओके त्याच्यानंतर पुढचा भाग आहे या ठिकाणी युद्ध अभ्यास ट्वेंटी ट्वेंटी थ्री युद्ध अभ्यास ट्वेंटी ट्वेंटी थ्री नेमकं का काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके त्याच्यानंतर आहे यु एन जी ए ट्वेंटी ट्वेंटी थ्री युनायटेड नेशन जनरल असेंब्ली दोन हजार तेवीस काय आहे हे यु एन जी ए कुठे सुरू आहे हे यु एन जी ए याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर आरोग्य मंथन ट्वेंटी ट्वेंटी थ्री आरोग्य मंथन ट्वेंटी ट्वेंटी थ्री काय आहे हे आरोग्य मंथन सेलिब्रेट करत आहोत आपण तर दोन हजार तेवीसचं हे काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण का साजरा करत आहोत ते पण या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर आशियाई स्पर्धा दोन हजार तेवीसच्या सुरुवात झालेली आहे आणि भारत भारत के झोली मे पदक यायला सुरुवात झालेली आहे भारताच्या झोलीमध्ये पदक मिळायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यावर आपण चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया ओके त्याच्यानंतर पुढे आहे वर्ड फार्मासिस्ट डे फार्मासिस्टसाठी एक दिवस आपल्याकडे साजरा केला जातो उसको बोला जाता आहे वर्ड फार्मासिस्ट डे कधी असतो हा दिवस त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आहे विश्व नदी दिवस वर्ड रिवर डे नद्यांसाठी दिवस कोणासाठी दिवस नद्यांसाठी दिवस एक असतो आपल्याकडे तर तो दिवस कधी असतो त्याच्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे दहा महत्वाचे मुद्दे बघणार आहोत त्याच्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत आणि डिटेल्स मध्ये चर्चा करण्याच्या अगोदर एक छोटासा मोटिवेशनल कोट तुमच्यासाठी आणि आजचा मोटिवेशनल कोट आहे तुमच्या समोर ओके मोटिवेशनल कोट आहे तुमच्या समोर असफलता मुझे तब तक नहीं मिल सकती म्हणजे अपयश मला तोपर्यंत मिळू शकत नाही अपयश मला मिळू शकत नाही तोपर्यंत जब तक मेरी सफलता पाने की इच्छा मजबूत आहे ओके म्हणजे जोपर्यंत आपलं यश मिळवण्याची इच्छा शक्ती आपल्यामध्ये मजबूत आहे तोपर्यंत अपयश आपल्याला मिळू शकत नाही एखाद्या वेळेस आपण त्यामध्ये जे आहे तर उशिरा मिळेल परंतु जर तुमच्यामध्ये जिंकण्याची इच्छा शक्ती जबरदस्त असेल तर तुम्हाला जगातील कोणताच मायकाला हरवू शकत नाही फक्त जिंकण्याची तुमच्यामध्ये काय असायला पाहिजे जबरदस्त इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि त्या इच्छाशक्तीच्या बळावरती तुम्ही मेहनत करून यश मिळवू शकतो ओके त्याच्यामुळे असफलता मुझे तब तक नहीं मिल सकती जब तक मेरी सफलता पाण्याची इच्छा मजबूत है। आहे अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलं येत ओके अशा पद्धतीने आहे हे सुंदर आहे ओके म्हणजे आय आहे आपल्याकडच्या चला पुढे जाऊया आपण आज आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरशी संबंधित आपण दहा महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत त्या दहा महत्त्वाच्या मुद्द्यावरती दहा महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना अँसर द्यायचं आहे आपापसामध्ये न बोलता इकडे या ठिकाणी सर्वांनी जे आहे तर लक्ष या ठिकाणी आपल्याकडे द्यायचं आहे लेक्चरकडे ओके पोल राहणार आहे या ठिकाणी ओके आणि त्याच्यानंतर जेवढे विद्यार्थी सध्या लाइव आहे पटकन सेशनला लाईक करून घ्या तुमचं सर्वात पहिली ड्युटी आहे आल्या आल्या लाईक करायचं आहे सेशनला कारण सेशनला लाईक करायला ना तुमचं धन जाणार ना तुमची दौलत जाणार ना तुमची इज्जत जाणार ना तुमची शोहरत जाणार सगळं काही साबूत राहणार तुमच्याकडे फक्त एक लाईक करायचं आहे तुम्हाला लाईक केलं की शेअर करायचं आहे सगळीकडे ओके तुमच्या मित्राला मैत्रिणीला तुमच्या स्टेटसला तुमच्या ग्रुप्समध्ये लिंक शेअर करायची आहे या ठिकाणी माझ्या स्टेटसला पण लिंक असते दररोज तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या टॉपर ट्रिपल सेव्हनच्या ग्रुपवरती असते माझं जे टॉपर ट्रिपल सेव्हनचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती लिंक असते पीडब्ल्यू एम पी एस सी वालाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती लिंक असते ओके तिथून तुम्ही सर्वजण या ठिकाणी जॉईन होऊ शकता ओके आता जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न परंतु त्या अगोदर उशीर आलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा फ्रेश गुड मॉर्निंग आणि आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमच्या समोर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी किती वन नवीन वंदे वन भारत रेल्वे गाड्यांना या ठिकाणी हिरवा धंदा दाखवला आहे नवीन कितीला किती नवीन सुरू केले आहे सात एक सोबत आठ एक सोबत नऊ एक सोबत दहा एक सोबत तर किती एक सोबत रेल्वे गाड्यांना हिरवा झंडा आपल्या भारताचे पंतप्रधान ओके ग्रेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला आहे चला येऊ द्या पटकन उत्तर फास्ट फास्ट उत्तर यायला पाहिजे असं कमेंट बॉक्स असा दर 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 हलायला पाहिजे की नेमकं काय चाललंय बुवा ओके एवढा फास्ट यायला पाहिजे यस सर्वांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलचं टायमिंग सुद्धा संपलेलं आहे तर या ठिकाणी शंभर टक्के ओके okay, किती टक्के शंभर टक्के पहिला प्रश्न या ठिकाणी जे आहेत तर तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी लावलेलं ला या ठिकाणी आहे सूर्यकुमार यादवच्या सिक्स पेक्षा सुद्धा टेनच्या सिक्स तुम्ही या ठिकाणी मारलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल पहिल्याच वॉलवरती ओके तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहेत आपल्या भारत देशामध्ये जे आहेत तर नवीन नऊ वंदे भारत रेल्वे या ठिकाणी सुरू केलेले आहे जे जवळपास अकरा राज्यातून या ठिकाणी त्या रेल्वे जाणार आहे तर या ज्या नवीन आहे आपल्याकडे नऊ रेल्वे त्या कोणत्या आहे आतापर्यंत किती वंदे भारत सुरू झालेल्या आहे महाराष्ट्रामधून किती वंदे भारत जातात बुवा त्याच्यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूया हे आहे महान अशा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा हिरवा झेंडा या ठिकाणी जे आहेत हल्ली रेल्वे मंत्र्याचे काम सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात आणि ही आहे वंदे भारत या ज्या नऊ वंदे भारत सुरू झालेल्या आहे या नऊ वंदे भारत मध्ये या ठिकाणी जे आहे तर भगव्या रंगाची सुद्धा आहे भगव्या रंगाची सुद्धा वंदे भारत आता आपण सुरू केलेली आहे अगोदर ब्ल्यू ब्ल्यू पाणी जसं असतोय तसं ब्ल्यू ब्ल्यू होतंय आता सॅफ्रॉन भगव्या रंगाची सुद्धा वंदे भारत आपल्याकडे आलेली आपल्याला बघायला मिळेल बघूया काय आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी जे आहेत चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी जे आहे तर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला ओके जवळपास आभासी पद्धतीने त्यांनी या ठिकाणी नऊ रेल्वे गाड्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत या नव्या वंदे भारत रेल्वे गाड्या म्हणजे देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याबाबत तसेच रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्ष साखर करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे बोवा की जगभरामध्ये जे रेल्वे आहे त्या जागतिक लेवलच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा आपल्या भारताच्या लोकांना सुद्धा मिळायला पाहिजे बोवा त्या दृष्टिकोनातून ते या पद्धतीने वंदे भारत आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल या ज्या नऊ रेल्वे सुरू करण्यात आलेल्या आहे रवाना होणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे आहे तो कोणत्या कोणत्या रूटवरती या आहे ते बघा उदयपूर जयपूर वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे ही राजस्थानसाठी राहणार आहे बुवा ओके कारण उदयपूर पण राजस्थानमध्ये जयपूर पण राजस्थानमध्ये त्याच्यानंतर तिरुनेलवेली मदुराई चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस ही राहणार आहे तामिळनाडूमध्ये कोणता नाडू तामिळनाडूमध्ये या ठिकाणी राहणार आहे तिरुनेलवेली मदुराई आणि चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस त्याच्यानंतर हैदराबाद बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस हे तेलंगणा आणि कर्नाटक तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्याच्या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे ही तिसरी रेल्वे या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यानंतर विजयवाडा चेन्नई रेनीगुट्टा मार्गे वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी राहणार आहे हे राहणार आहे बघा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्याच्या दरम्यान विजयवाडा चेन्नई रेनी गुट्टा मार्गे ओके त्याच्यानंतर पाटणा आणि हावडा वंदे भारत एक्सप्रेस ये हे बिहार ओर या ठिकाणी जे आहे तर पश्चिम बंगाल बिहार आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान राहणार आहे हे त्याच्यानंतर कासारगोर थिरुअनंतपुरम कासारगोर थिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस ही राहणार रा आहे केरळमध्ये त्याच्यानंतर राऊर केला भुवनेश्वर पुरी वंदे भारत एक्सप्रेस ही राहणार रा आहे ओडिसामध्ये त्याच्यानंतर रांची हावडा वंदे भारत एक्सप्रेस ही राहणार रा आहे झारखंड आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान झारखंड आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर आहे जामनगर अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस ही राहणार आहे गुजरात मध्ये ओके तर ज्या नवीन सुरू करण्यात आलेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्या नवीन नऊ वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या नऊ अकरा राज्यातून आहे ते अकरा राज्य आहे बघा राजस्थान तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल केरळ ओडिसा झारखंड आणि गुजरात अशा पद्धतीने या नऊ या ठिकाणी राहणार आहेत ओके okay. अशा पद्धतीने जे आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके okay. यामध्ये जे आहेत तर राऊरकेला भुवनेश्वर पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासरगोड थिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस या गाड्याचा प्रवासाचा वेळ तीन तासाने कमी या ठिकाणी करणार आहेत हैदराबाद बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचा अडीच तासाहून अधिक वेळ वाचणार आहे ओके तिरुनेलवेली मदुराई चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस हा प्रवासाचा दोन तासाहून अधिक काळ या ठिकाणी वाचवणार आहे लवकर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay. अजून मराठवाड्यामध्ये सुरू झालेली नाही ते ओके okay. मराठवाड्यामध्ये पण सुरू होईल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस बसू आपण त्यामध्ये रांची हावडा वंदे भारत एक्सप्रेस पाटणा हावडा वंदे भारत एक्सप्रेस तसेच जामनगर अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या प्रवासाचा सुमारे एक तास या ठिकाणी वाचवणार आहे तशा पद्धतीने फास्ट आहे सुपरफास्ट रेल्वे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या ओके या सर्व या ठिकाणी आणि यामुळे जे आहेत आपल्या भारतातील पर्यटनाला चालना मिळेल धार्मिक जे स्थळ आहे त्या धार्मिक स्थळावरती लोकांना जाण्यासाठी या ठिकाणी सोयीस्कर सुविधा या ठिकाणी होणार आहे तशा पद्धतीचा विचार करून या गाड्या आपल्याकडे सुरू करण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळेल आणि या नऊ गाड्यासह अगोदर आपल्या भारत देशामध्ये पंचवीस वंदे भारत रेल्वे सुरू होत्या त्या पंचवीस मध्ये आता नऊ गाड्या पुन्हा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या पंचवीस आणि ची जर बेरीज केली तर आमच्या इकडे संभाजीनगरमध्ये याची बेरीज या ठिकाणी चौतीस येते म्हणजे आता आपल्या भारतामध्ये चौतीस मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेल्या आहेत याची बेरीज तुम्ही तुमच्या ठिकाणी करून बघा किती येते ते सांगा आमच्या संभाजीनगर मध्ये चौतीस येते ओके तर चौतीस या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळेल ओके हे बघा हे रूट्स आहे काही या मॅप मध्ये हे ज्यावेळेस तेवीस गाड्या सुरू झाल्या होत्या तेवीस गाड्या सुरू झाल्या होत्या त्यावेळेस रूट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल दिल्ली ते वाराणसी वगैरे वगैरे अशा पद्धतीचा रूट या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळेल ओके त्याच्यानंतर देशातील वंदे भारत रेल्वेची यादी आणलेली आहे तुमच्यासाठी ओके पूर्ण चौतीस रेल्वे जेवढ्या चौतीस रेल्वे आहे त्या सर्व चौतीस रेल्वेची यादी तुमच्यासाठी आणलेली आहे या ठिकाणी ओके तर पहिली रेल्वे गाडी कोणती होती वंदे भारत लक्षात ठेवायचं आहे ती आहे नवी दिल्ली टू वाराणसी ओके वाराणसी नवी दिल्ली ही भारतातील पहिली होती भारतातील पहिली या ठिकाणी होती नवी दिल्ली वाराणसी चला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सर्वांनी सध्या महाराष्ट्रातून सध्या महाराष्ट्रातून किती वंदे भारत रेल्वे धावतात चला पटकन उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्रातून किती महाराष्ट्रातून किती वंदे भारत या ठिकाणी धावतात ओके चला तर या ठिकाणी पहिली कळाली तुम्हाला नवी दिल्ली वाराणसी त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिली कोणती ओके ही झाली भारतातील पहिली महाराष्ट्रातील पहिली जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे बुवा तर महाराष्ट्रातील पहिली आहे गांधीनगर राजधानी आणि मुंबई सेंट्रल वंदे भारत या सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे महाराष्ट्रातून सध्या पाच वंदे भारत धावतात ही एक आहे गांधीनगर राजधानी ओके गांधीनगर म्हणजे गुजरात आणि मुंबई म्हणजे आपला महाराष्ट्र ओके त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं आपण तर ही आहे दुसरी बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस त्याच्यानंतर तिसरी जर या ठिकाणी आपण बघितली तर तिसरी महाराष्ट्रातील आहे मुंबई सोलापूर वंदे भारत त्याच्यानंतर चौथी जर बघितली आपण तर मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चौथी आहे त्याच्यानंतर पाचवी जर या ठिकाणी आपण बघितली तर पाचवी इकडे आहे बघा गोवा मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि तुम्हाला पीडीएफ मध्ये ही सगळी यादी मिळेल क्रमाने ओके बघा बारा तेरा चौदा पंधरा तेवीस ओके त्याच्यानंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चौतीस सगळ्याची सगळी यादी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ओके तशा पद्धतीने हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करायला बघूया ओके मी सुरुवातीलाच पाचची नावे सांगितली आहे वर दीक्षा मस्केचं म्हणणं आहे ओके गुड ओके चला पुढे जाऊया आपण आता ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे या वंदे भारत एक्सप्रेसला ट्रेन एटीन असं म्हटलं जायचं ट्रेन एटीन ज्यावेळेस ही तयार करण्यात आली त्यावेळेस तिचं नाव होतं ट्रेन एटीन नंतर आपण त्याला नाव दिलं वंदे भारत एक्सप्रेस तर ही जी कुठे तयार करण्यात आलेली आहे तर ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे आपल्याकडे ही इंटरग्रल इंटरग्रल कोच फॅक्टरी चेन्नई आय सी एफ चेन्नई कुठे तयार करण्यात आलेली आहे आय सी एफ चेन्नई या कारखान्यामध्ये ही ट्रेन तयार केली जात आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई मध्ये तयार केली जात आहे ओके त्याच्यानंतर एक रेल्वे तयार करण्यासाठी शंभर कोटी रुपयाचा खर्च येत आहे एका रेल्वेला तयार करण्यासाठी शंभर कोटी रुपयाचा खर्च या ठिकाणी राहणार आहे याचा वेग जर तुम्ही बघितला त्याचा वेग राहणार आहे वन सिक्स्टी वन सिक्स्टी किलोमीटर पर आवर्स वन सिक्स्टी किलोमीटर पर आवर्स या ठिकाणी याचा वेग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके आणि यामध्ये जे आहे, तर ज्या फीचर्स आहे यामध्ये ओके ॲटोमॅटिक दरवाजे या ठिकाणी okay. आहे काचेचे दरवाजे या ठिकाणी आहे एसी फेअर कार कोच या ठिकाणी आहे ओके तीनशे साठ डिग्री रोटेटिंग सीट्स आहे सीट जे आहेत असं आपण सगळीकडे फिरवू शकतो वा असे सीट त्या ठिकाणी आपल्याला या रेल्वेमध्ये बघायला मिळेल ओके बाहेरचा सगळा नजारा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल जी पी एस बेस या ठिकाणी आहे सी सी टी व्ही कॅमेरे यामध्ये सगळीकडे लावलेले आपल्याला बघायला मिळेल ओके तर अशा पद्धतीने ही आहे आपल्याकडे ट्रेन एटीन म्हणजेच ट्रेन एटीन म्हणजेच वंदे भारत वंदे भारत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चला पुढे जाऊया आपण नुकत्याच चर्चेत असलेला आय टू यू टू मध्ये भारतासोबत कोणत्या देशाचा समावेश आहे आय टू युटू मध्ये भारतासोबत कोणत्या देशाचा समावेश आहे चला सोपा प्रश्न या ठिकाणी आहे नुकत्याच चर्चेत असलेला आय टू यू टू कारण आय टू यु टू ने मिळून एक संयुक्त अवकाश म्हणजेच अंतराळ कार्यक्रम या ठिकाणी घोषित केलेला आहे त्याच्यावरती स्वाक्षऱ्या सुद्धा झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर भारतासोबत अजून कोणते देश आहे इस्राइल संयुक्त अरब अमिराती ओके अमेरिका की वरिल सर्व चला येऊ द्या पटकन उत्तर चलो 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 जल्दी से उत्तर येऊ द्या फास्ट लाइक पण करायचं आहे सर्वांनी या सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि बघूया आपण या ठिकाणी याला काय झालंय ओके पोल सुरू झाला नाही इकडे अजून हा पोल सुरू झाला नव्हता पुन्हा एकदा स्टार्ट करतोय मी पोल सुरू झाला नव्हता तो काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे त्या पोलमध्ये पोल सुरू पोल होईना जाऊ द्या जा, त्याच्याकडे आपण जास्त डोकं लावणार नाही तुमच्या सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे याचं उत्तर आहे वरील सर्व यामध्ये आय आहे दोन म्हणजे आय आणि आय हे दोन आय आहे आणि यामध्ये यू आहे दोन म्हणून आय टू यू टू आय म्हणजे इंडिया आय म्हणजे इस्राइल आय म्हणजे इंडिया आय म्हणजे इस्राइल ओके यू म्हणजे यु एई यू म्हणजे यू एस ए अशा पद्धतीने जे आहे तर हे आपल्याला आय टू यू टू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर बघूया नेमकं काय का आहे चार देशाचा ग्रुप आहे हा त्यामध्ये महानस आपला भारत देश आहे इस्राइल आहे यु एई आहे आणि यूएसए एस ए आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ओके चला हम दो हमारे दो या पद्धतीने झालेला आहे ते ओके okay? चला पुढे जाऊया बघूया इस्राईल अमेरिका भारत आणि यूएई द्वारा आय टू यू टू संयुक्त अवकाश कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे की आपण चौघ मिळून अंतराळात जाऊ भुवा काय म्हणणं आहे यांचं जसं आपलं नाही का दोन चार मित्र असतात गावामध्ये आणि त्यांचं म्हणणं असतं की आज आपण चौघ मिळून जाऊ तिकडे रानामध्ये खडकावरती ओके कोणी नाही सापडलं तिकडे तर तिकडे आपले डोके आपटून आपण परत येऊ तसं या चाघाने सांगितलं की आपण दूर जाऊ तिकडे अंतराळामध्ये आणि काय करायचं आपल्याला तिकडं आपण करूया ओके दुनिया की से दूर ओके तर त्या पद्धतीने या चार देशांनी मिळून एक संयुक्त अवकाश उपक्रम या ठिकाणी जाहीर केला आहे बावीस सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या अठ्यात्तराव्या सत्रेच्या पार्श्वभूमीवरती भारत इस्रायल संयुक्त अरब अमिराती युनायटेड स्टेट यांच्या सरकारांनी नवीन संयुक्त अवकाश उपक्रमाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे प्रामुख्याने चार म्हणजे आय टू यू टू भागीदार देशामधील अवकाश आधारित निरीक्षण डेटा आणि क्षमतांचा वापर करून धोरण करते संस्था आणि उद्योगांच्या साठी अद्वितीय अवकाश आधारित साधन तयार करणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी राहणार आहे ओके okay. हा जो प्रकल्प आहे पर्यावरण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना आणि मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ डेटाच्या अनुप्रयोगावरती कार्य करण्यास सहकार्य करण्यास सक्षम असेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे एकवीस सप्टेंबर रोजी आय टू यू टू समूहाने अनेक क्षेत्रामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी मजबूत करण्यासाठी वेबसाईट देखील या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला बघायला मिळेल ओके एक अवकाश कार्यक्रम जाहीर केला आहे या चार देशांनी मिळून मग हा आय टू यू टू क्या आहे ओके क्या आहे आय टू यू टू तर आय टू मध्ये दोन आय आहे इंडिया आणि इस्राइल आणि दोन यू आहे संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ओके तर या चौघांचा एक ग्रुप या ठिकाणी आहे हा एक देशांचा समूह आहे जो अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची संकल्पना मांडण्यात आली होती आपल्या या चार देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या लेवलची एक बैठक झाली होती टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि त्यामध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती की आय टू यू टू काय करू आपण आय टू यू टू करूया असं आपण एक समूह तयार करू बुवा ओके मग आय टू यू टू ज्याला पश्चिम आशियाई क्वाड म्हणूनही ओळखले जाते बघा जे क्वाड आहे आपल्याकडे क्यू यू ए डी हा जो क्वाड आहे यामध्ये जे आहे तर जपान आहे महानस आपला भारत देश आहे अमेरिका आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे तर पश्चिम आशियाई क्वाड म्हणून हा आय टू यू टू सध्या ओळखला जात आहे कारण पश्चिम आशियामधले ए ई त्यामध्ये आहे त्याच्यानंतर इस्राइल आहे हे दोन देश त्यामध्ये आहे आणि अगोदरच्या कॉर्डमधले दोन देश भारत आणि अमेरिका ऑलरेडी कॉर्डमध्ये आहे तर या चौघांनी या ठिकाणी आणलेलं आपल्याला बघायला मिळेल याचं उद्दिष्ट आहे सदस्य देशामधील सहा परस्पर ओळखल्या गेलेल्या क्षेत्रामध्ये पाणी ऊर्जा वाहतूक अंतराळ आरोग्य अन्न सुरक्षा यामध्ये संयुक्त गुंतवणुकीचे प्रोत्साहन देणे या, या चार देशांनी काय ठरवलेलं आहे की या ठिकाणी जे आहे तर सदस्य देशामधील सहा क्षेत्रामध्ये सहा क्षेत्र आहे पाणी क्षेत्र ऊर्जेचा क्षेत्र वाहतूक अंतराळ आरोग्य आणि अन्न सुरक्षा तो या मदे जा आहे, तर या सहा क्षेत्रामध्ये जे आहेत तर एकमेकांना एकमेकांच्या ठिकाणी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा ग्रुप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल आय टू यू टू के बारे में जाणीये सदस्य आहे यामध्ये चार ओके दुसरं नाव आहे याचं वेस्ट एशियन स्कॉड म्हणून याला ओळखलं जातं किंवा इंटरनॅशनल फोरम फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन असं सुद्धा याचं दुसरं नाव आहे इंटरनॅशनल फोरम फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन फुल फॉर्म आहे इंडिया इस्राईल यूएई अमेरिका इंडिया इस्राइल यूएई अमेरिका हे आहे सहा क्षेत्र आहे यामध्ये पाणी ऊर्जा परिवहन म्हणजे वाहतूक अंतराळ आरोग्य आणि अन्न सुरक्षा याची स्थापना ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये झाली होती ओके तशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके चला आता पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे तो अगोदर मॅप बघूया आपण ते बघा इथे इस्राइल आहे हा इस्राईल आहे या ठिकाणी यु एई आहे हे दोन देश यामध्ये नव्याने आड झालेले आहे आणि चारही देश जर आपण एका पद्धतीने बघितलं तर सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा यु एई इस्राइल आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशा पद्धतीने हे देश यामध्ये आहे आय टू यू टू मध्ये ओके चला पुढे जाऊया आपण जुनो हे सौर ऊर्जेवर चालणारे अंतराळयान कोणत्या अंतराळ एजन्सीचे आहे कोणत्या अंतराळ एजन्सीचे आहे चला येऊ द्या पटकन उत्तर ओके okay. पोल डिस्टर्ब झालेला दिसतोय जरा या ठिकाणी सुरू होईना पोल ओके okay. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येऊ लागला त्याला पण तुम्ही उत्तर द्यायला या ठिकाणी मागे पुढे बघू नका उत्तर द्या तुम्ही ओके okay. सध्या काम करेना पोल ओके okay. काहीतरी त्याला प्रॉब्लेम आला बहुतेक टेक्निकल प्रॉब्लेम आलेला दिसतोय त्याला सध्या काम करेना तो ओके okay. तुम्ही उत्तर द्या जुनो हे सौर ऊर्जेवर चालणारे अंतराळयान कोणत्या अंतराळ एजन्सीचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके याला एकदा मी क्लोज करून पुन्हा डबल स्टार्ट करतो म्हणजे डबल तरी आपल्याला चालेल व ओके डबल स्टार्ट केलेलं आहे ठीक आहे चला कुठं गेलंय ते ओके okay. सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे ए आहे हे नासाचं नासाचं ए यस ए नासाच अमेरिकन अंतराळ संस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay? तर बघूया नेमकं काय झालेलं इकडे तर हे तुमच्या समोर जो ग्रह दिसत आहे हा ज्युपिटर आहे काय आहे ज्युपिटर या ठिकाणी आहे तर ज्युपिटरसाठीचा हा एक या ठिकाणी जे आहे तर एक यान होतं जे पूर्वी काळी सोडण्यात आलं होतं तर बघूया नेमकं काय आहे जुनो हे सौर ऊर्जेवर चालणारे नासाचे अंतराळ यान आहे जे गुरु ग्रहाभोवती लांब लचक वळणदार प्रदिक्षिणा घालते म्हणजे गुरु ग्रहाभोवती लांब लचक वळणदार प्रदक्षिणा या ठिकाणी घातले जातं ज्युपिटर म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच शिक्षक आणि शिक्षक म्हणजेच आपल्याकडचे सगळे गुरु ओके जुनो पाच ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी लॉन्च करण्यात आला होता कधी लॉन्च करण्यात आला होता तो पाच ऑगस्ट दो हजार गाराला ओके दोन हजार सोळा मध्ये गुरु ग्रहावर पोहोचण्यापूर्वी या यानाने अंदाजे तीन अब्ज किलोमीटरचा प्रवास केला होता दोन हजार अकरा मध्ये लॉन्च करण्यात आला आणि गुरुग्रहाच्या कक्षेमध्ये पोहोचण्यासाठी याला पाच वर्ष लागले होते तीन अब्ज किलोमीटरचा प्रवास याने केला होता और दो हजार सोळा मे व गुरुग्रहाच्या कक्षेमध्ये या ठिकाणी पोहोचला होता जुनोने एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ज्युपिटरचा त्रेपन्नावा क्लोज फ्लाय बाय नियुक्त लक्ष किंवा स्थितीचा जवळचा फ्लाय बाय पूर्ण केला होता त्याचा खूप जवळून प्रदिक्षणा घालण्याचा त्रेपन्न वा क्लोज फ्लाय बाय त्याने पूर्ण केला होता गुरु आणि त्याच्या ज्वालामुखी त्याचा ज्वालामुखीचा चंद्र जो आहे त्याची उल्लेखनीय प्रतिमा कॅप्चर केली आहे त्याने नुकतीच त्याच्या तीव्र ज्वालामुखीय क्रियाकलापासाठी ओळखले जाते शेकडो उद्रेक होणारे ज्वालामुखी वितळलेला लावा आणि गंधकयुक्त वायू या ठिकाणी पसरवतात गुरु कक्षेमध्ये तो पृथ्वीच्या चंद्रापेक्षा किंचित मोठा आहे आणि गुरुला या ठिकाणी जे आहे ते बंदिस्त आहे आणि त्याच्या अक्षावर आणि गुरुभोवती फिरण्यासाठी सुमारे एक पॉइंट आठ पृथ्वी दिवस या ठिकाणी लागत असतात तशा पद्धतीचा हा एक यान आहे बुवा नासाचा सध्या चर्चेमध्ये होता कारण त्याने जे आहेत तर गुरुच्या एका चंद्राची नितीची या ठिकाणी प्रतिमा पाठवली होती आपल्याकडे त्याच्यामुळे हे चर्चेत होता त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला पुढे जाऊया आपण स्टेट ऑफ द रायनो ट्वेंटी ट्वेंटी थ्री अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे त्यामध्ये गेंड्याचा प्रकार आणि गेंड्याच्या संख्येसंबंधी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे टाइम स्टार्ट होतोय तुमचा आता अजूनही आपला पोल आज काम करेना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम त्यामध्ये आलेला आहे बहुतेक सध्या पोल काम करेना त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने चालू देऊ यामध्ये चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे स्टेट ऑफ द रायनो ट्वेंटी ट्वेंटी थ्री अहवाल प्रकाशित झाला आहे त्यामध्ये गेंड्याचा प्रकार आणि गेंड्याच्या संख्ये संबंधी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे तर जावन बेट जे आहे जावन गेंडा जो आहे शहात्तर आहे सुमात्रन गेंडा चौतीस ते सत्तेचाळीस आहे पांढरा गेंडा सोळा हजार आठशे तीन आहे आणि त्याच्यानंतर एक शिंगी गेंडा जो आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो आपल्या आसामच्या काजीरंगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो तर त्याची संख्या सहा हजार चारशे सत्याऐंशी आहे यामध्ये चुकीची सर्वांनी जवळपास या ठिकाणी सी उत्तर दिलेलं आहे परंतु तुमच्या सर्वांचं चुकलेलं आहे ज्याने ज्याने सी उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी उत्तर आहे डी एक शिंगी गेंडा जो आहे याची संख्या या ठिकाणी सहा हजार चारशे सत्याऐंशी नव्हे या ठिकाणी याची या संख्या तुम्हाला बघायला मिळेल ओके तर जवळपास डीची संख्या तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो एकदा किती आहे नंतर मग आपण पुढे जाऊया ओके या ठिकाणी जे आहे तर आपल्याकडे जे आहे तर चार हजार चौदा आहे या ठिकाणी चार हजार चौदा आपल्याला बघायला मिळेल ओके तर सहा हजार चारशे सत्याऐंशी नव्हे तर चार हजार चौदा आहे एक शिंगी गेंड्याची संख्या चार हजार चौदा आहे सहा हजार चारशे सत्याऐंशी नव्हे म्हणजे याचं काय चुकलंय याचं उत्तर या ठिकाणी डी आलेलं आहे एक शिंगी गेंड्याची ओके okay. आता आपण ही जी रिपोर्ट आलेली आहे त्या रिपोर्टबद्दल या ठिकाणी आपण थोडीशी माहिती बघण्याचा प्रयत्न करूया तर हा आहे या ठिकाणी गेंडा काय आहे गेंडा आहे आणि एक रिपोर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्या रिपोर्टचं नाव आहे स्टेट ऑफ द रॅनो स्टेट ऑफ द रायनो नावाची रिपोर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही कोणी केली ते इंटरनॅशनल रायनो फाउंडेशन कोणता फाउंडेशन आहे इंटरनॅशनल रायनो फाउंडेशन द्वारा ही रिपोर्ट जाहीर करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल स्टेट ऑफ द रायनो ट्वेंटी ट्वेंटी थ्री अहवाल प्रकाशित केला आहे जो आफ्रिका आणि आशियातील पाच हयात असलेल्या गेंड्याच्या प्रजातीची सध्याची नोंदणी आणि ट्रेंड दस्ताऐवजीकरण करतो कर ओके ही जी रिपोर्ट जाहीर करण्यात आलेली आहे ही रिपोर्ट कशाशी संबंधित आहे की आफ्रिका खंडामध्ये आणि आशिया खंडामध्ये सध्या गेंड्याच्या पाच प्रजाती आढळून येतात त्या पाच प्रजातीची नोंदणी आणि ट्रेंड या ठिकाणी त्याचं दस्ताऐजीकरण या ठिकाणी केलं जातं आपल्याकडे नुकत्याच आपल्याकडे बावीस सप्टेंबर रोजी कोणता सप्टेंबर बावीस सप्टेंबर रोजी गेंड्यासाठी एक दिवस साजरा करण्यात आलेला आहे जागतिक गेंडा दिवस रायनो दिवस त्याच्या निमित्ताने हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पाचही गेंड्याच्या रोजगाराबद्दल आणि एम्युफॅक्चर साठी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी बावीस सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस आपल्याकडे साजरा केला जातो ओके okay. आणि हा दोन हजार दहा पासून आपल्याकडे साजरा केला जात असतो अहवालातील महत्वाचे मुद्दे काय म्हणतात शिकार करणे वस्तीचे नुकसान यामुळे गेंड्याच्या प्रजातीवरती या ठिकाणी जे आहेत तर गेंड्यावरती हल्ले या ठिकाणी वाढलेला आपल्याला बघायला मिळेल ओके शिकार करणे अजूनही पाच गेंड्याच्या जमातींना धोका आहे पूर्वी लक्ष न केलेल्या अनेक भागामध्ये आता गेंड्यांच्या शिकारी सुद्धा होऊ लागलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर पांढऱ्या गेंड्याच्या शिकारीमुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रचंड नुकसान होत आहे पांढरा गेंडा सर्वात जास्त आहे आपल्याकडे त्याची शिकार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रचंड नुकसान होत आहे सतत शिकारीचा दबाव असूनही काया वटवागळ्यांची लोकसंख्या वाढत आहे ओके हवामान बदल आफ्रिकेत हवामान बदलामुळे दुष्काळाचे तीव्र परिणाम या ठिकाणी होत आहे आशियातील पावसाचे नाटकीय वाढ लांब पल्ल्याच्या बंदुकाच्या आगमनामुळे थेट गेंड्याच्या मृत्यूस कारणीभूत या ठिकाणी ठरू लागलेल्या आहे ओके okay, म्हणजेच गेंड्या ही प्रजाती एका अर्थाने या ठिकाणी जी आहे धोक्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल गेंड्याची जी कातडी आहे खूप जाड असते आपण आपल्याला घरामध्ये कधी कधी म्हणतोय की याला काहीच होत नाही गेंड्याचा कातडीचा आहे हा ओके तर त्या पद्धतीने आहे हा ओके जावा गेंड्याबद्दल जर बोलायचं झालं तर शहात्तर उरलेले आहेत फक्त जावा गेंडा शहात्तर उरलेले आहे सुमांतरण गेंडा जंगलातील त्यांच्या लोकसंख्येबद्दल अधिक अनिश्चिततेसह सुमांतरण गेंड्याची रहस्य शोधणे अधिक या ठिकाणी कठीण होत आहे संख्या सुद्धा कमी कमी होत चाललेली आपल्याला बघायला मिळेल पांढरा गेंदा हा जगातील सर्वात मोठा गेंडा आता आफ्रिकेतील जंगलामध्ये पुन्हा दाखल झाला आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहेत शिकार होऊ लागलेली आहे जे महत्वाचे कारण होते ते कारण या ठिकाणी यामध्ये दाखवण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल ओके तर ते एका दृष्टीक्षेपामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया आपण तर बघा या ठिकाणी जो व्हाईट रायनो आहे व्हाईट रायनो आहे म्हणजे पांढरा गेंदा त्याच्या सोळा हजार आठशे तीन संख्या आहे सध्या आपल्या भारतामध्ये आढळणारा एक शिंगी गेंडा चार हजार चौदा या ठिकाणी आहे काळा गेंडा कोणता गेंडा काळा गेंडा त्याची संख्या सहा हजार चारशे सत्याऐंशी आहे जावन रिनो शहात्तर आहे आणि त्याच्यानंतर सुमांत्रन रिओ चौतीस ते सत्तेचाळीस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तर हे बघा जावन रिनो जो आहे फक्त शहात्तर आहे हा इंडोनेशियामध्ये सापडतो कुठे सापडतो इंडोनेशियामध्ये या ठिकाणी सापडतो आणि सी एनने याला जे आहे तर क्रिटिकल इनडेंजर्ड क्रिटिकल इनडेंजर्ड या ठिकाणी श्रेणीमध्ये ठेवलेला आहे म्हणजे ही जी आहे तर खूप जास्त इनडेंजर्स स्थितीमध्ये पोचलेली आहे ही प्रजाती कधीही पुरकी तलावरून याचा समूळ नायनाट होऊ शकतो अशा पद्धतीने हे जावन रेनो आहे त्याच्यानंतर ग्रेटर वन हॉर्नेड रेनो इसको हम एक शिंगी गेंडा म्हणतो हा कुठे कुठे सापडतो महान अशा आपल्या भारत देशामध्ये सापडतो नेपाळमध्ये सापडतो आणि भूटानमध्ये सुद्धा सापडतो एक शिंगी गेंडा पूर्ण दोन हजार तेवीसच्या इस्टिमेट पॉप्युलेशननुसार या ठिकाणी चार हजार चौदा सध्या त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल याची संख्या वाढलेली आहे ओके okay, मागच्या गेंड्याच्या गणनेच्या तुलनेमध्ये आपल्या एक शिंगी गेंड्याची संख्या वाढलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल म्हणजे झालेली आहे आणि आयुसीएनचा आहे व्हेलुनरेबल व्ह्युलनरेलेबल अशा पद्धतीचा एनचा स्टेटस आहे एक शिंगी गेंडासाठी पुढे जाऊया आपण व्हाईट रिनो पांढरा गेंडा कोणता गेंडा पांढरा गेंडा आहे हा कुठे कुठे सापडतो हा साऊथ आफ्रिका नामिबिया केनिया झिम्बाबे बोसवाना इस्वातिनी युगांडा रवांडा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मोझांबिक झांबिया म्हणजेच आफ्रिका खंडामध्ये हा सापडतोय आफ्रिका खंडामध्ये सापडतोय याची संख्या आहे सोळा हजार आठशे तीन परंतु यामध्ये डिक्रीज झालं आहे जवळपास पूर्वी जेवढे होते त्यापेक्षा दोन हजारने या ठिकाणी पांढऱ्या गेंड्याची संख्या कमी झालेली आहे पांढरे गेंडे कमी झालेले आहे दोन हजार ने आणि आयुसीएन स्टेटस आहे नियर थरट्रेंड नियर थर्ट्रेंड हा याला स्टेटस या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल ब्लॅक रिनो ब्लॅक रिनो वाढलेला आहे बघा काय दिवस आलेले आहे काळे वाढले आणि गोरे कमी झाले ओके कारण पूर्ण जग गोऱ्याच्या पाठीमागे आहे काळ्याला टेन्शनच नाही वाढत चालले काळे तर काळे इन्क्रीज झालेले आहे ब्लॅक रिनो तर ब्लॅक रिनो कुठे कुठे सापडतोय आफ्रिका खंडामध्ये नामिबिया साऊथ आफ्रिका केनिया झिम्बाबे टांझानिया झांबिया मलावी इस्वातिनी रवांडा बोसवाना मोझांबिक चार या ठिकाणी हा सापडतोय आणि स सहा हजार चारशे सत्याऐंशी सध्याची संख्या आहे एन दोन हजार तेवीस नुसार ओके आणि यांची संख्या वाढलेली आहे आणि क्रिटिकल इन डेंजर्ड श्रेणीमध्ये येतोय हा क्रिटिकल इन डेंजर श्रेणीमध्ये या ठिकाणी येतोय त्याच्यानंतर सुमात्रन रिनो सुमात्रन रिनो आहे हा कुठे सापडतोय इंडोनेशियामध्ये आपल्याला बघायला मिळेल चौतीस ते सत्तेचाळीस संख्या आहे डिक्रीजिंग झालेली आहे यांची संख्या सुद्धा कमी 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 झालेली आहे आणि हा सुद्धा क्रिटिकल इनडेंजर श्रेणीमध्ये येतो अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आहे हे बघा ब्लॅक रॅनो आणि व्हाईट रॅनो या दोघांचं या ठिकाणी दिलेलं आहे ओके सदोतीस हजार आठशे होतं तर ब्लॅक रेनो असं कमी 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 नंतर वाढलेलं आहे इकडे ओके अगोदर कमी झाली संख्या ब्लॅक रेनोची नंतर इथे थोडी वाढली ओके आणि हा जो व्हाईट आहे वाढत 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 गेला आणि नंतर पुन्हा कमी कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल तर हे या ठिकाणी त्यांची संख्या आहे ओके ए आफ्रिकन रेनो या ठिकाणी जे आहे तर लास्ट मध्ये या ठिकाणी किती आहे त्यांचं पूर्ण संख्या या ठिकाणी दिलेली आहे दोन हजार बावीस वगैरे हो ओके तशा पद्धतीत हा एक दिलेला आहे ग्रेटर वन हॉर्न रेनो म्हणजे एक शिंगी गेंड्याची पॉप्युलेशन जी आहे सध्या चार हजार चौदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि ही सातत्याने वाढत गेलेली आहे सातत्याने एक शिंगी गेंद्याची संख्या वाढत गेलेली ले आपल्याला बघायला मिळेल वन सिक्स्टी पर्सेंटेज पॉप्युलेशन इन्क्रीज झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तशा पद्धतीचा हा गेंड्याची एक रिपोर्ट या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जाऊया आपण युद्ध अभ्यास हा भारत आणि अमेरिका दरम्यान एकोणाविसावा सैन्य सराव पंचवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे चला युद्ध या उत्तर कोठे आयोजित करण्यात आलेला आहे चलो काम करेना पोल अजूनही याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे अमेरिकेतल्या अलास्का येथील फोर्ट राईट येथे भारतातल्या उत्तराखंड मधील औली येथे अमेरिकेतल्या अलास्का येथील एल मेंड फोर्ट डोर फॉर रिचर्डसन येथे भारतातल्या उत्तराखंड मधील पिथोरागड येथे याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे उद्यापासून सुरू होणं आजपासून हा युद्ध अभ्यास आपल्याकडे सुरू होत आहे चलो यस यस आज पोल राहू द्यायचं काम ना पोल आज चला युद्ध उत्तर हा कुठे युद्ध सराव युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिके दरम्यानचा आहे प्रश्नामध्येच या ठिकाणी जे आहेत तर बरेच प्रश्न अँसर तुमचे कव्हर झालेले आहे भारत आणि अमेरिका दरम्यानचा आहे हा युद्धाभ्यास दोन हजार तेवीसचा एकोणाविसावा आहे बुवा कुठे आयोजित केला जात आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक वन अमेरिकेतल्या अलास्का येथील फोर्ट वेन येथे ओके त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इथे एकोणाविसावा झा होत आहे इथे अठरावा झाला होता इथे सतरावा झाला होता इथे सोळावा झाला होता, होता। म्हणजेच हा जो युद्धाभ्यास आहे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आळीपाळीने एकमेकांच्या देशात होत असतो एक एका एक वर्षी त्यांच्या देशामध्ये एका वर्षी आपल्या देशामध्ये ओके हे दोघही आळीपाळीने या ठिकाणी करत असतात बुवा अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तास आहे एक्सरसाइज युद्धाभ्यास ट्वेंटी ट्वेंटी थ्री महान असा आपला भारत देश और अमेरिका या दोन दरम्यानचा हा युद्ध सराव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल बघूया काय आहे युद्धाभ्यास हा एकोणावीसावा सैन्य सराव सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार या कालावधीमध्ये अमेरिकेतल्या अलास्का येथील फोर्ट येथे आयोजित करण्यात आलेला आहे अलास्का येथील फोर्ट एनराईट हे त्यांचं जे आहे तर लष्कराचा बेस आहे भारतीय लष्कर आणि अमेरिकेच्या सैन्य दलाने संयुक्तपणे आयोजित केलेला हा वार्षिक सराव आहे म्हणजे दोन्ही दलाचे जे लष्कर आहे त्या दोन्ही दलाच्या लष्करा हा वार्षिक सराव आहे या सरावाची मागील आवृत्ती म्हणजे दोन हजार बावीस ची अठरावी जी आवृत्ती होती ती आवृत्ती भारतातल्या उत्तराखंडमधील औली येथे नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये आयोजित करण्यात आली होती सरावाच्या या आवृत्तीमध्ये तीनशे पन्नास जवानांचा समावेश असलेले भारतीय लष्कराचे पथक सहभागी होणार आहे तीनशे पन्नास जवान राहणार आहे तीनशे पन्नास जवानांसह जवाना भारतीय लष्कराचे पथक यामध्ये सहभागी होणार आहे या सरावामध्ये मराठा लाईट इन्फनमेंट्री इन्फंट्री, इन्फंट्री रेजिमेंट बघा मराठा ओके कारण आत्ताच यांनी बघितलं की मराठाचा खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत तर एक आंदोलन झालं उपोषण झालं ओके त्या ठिकाणी पोलिसांचं या ठिकाणी जे आहेत लाठीमार झाला तर मराठा समाज लोक रोडवर येऊन या ठिकाणी जे आहेत तर त्याचा निषेध सुद्धा केला आहे त्याच्यामुळे आता आपण काय करूया मराठा रेजिमेंटला पाठवू तिकडे अमेरिकेला म्हणून मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट जे आहे तर या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटशी संलग्नित असणारी जी बटालियन आहे ते बटालियन भारतीय लष्कराचं नेत करत आहे यामध्ये ओके यावेळी दोन्ही देशाचे सैन्य दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेमध्ये अंतरसंचलन वाढवण्यासाठी आवश्यक सामायिक कवायतीचा मालिकेचा सराव सुद्धा करणार आहे दोन्ही देशाचे सैन्य जे युनोच जे शांती मोहिमा असतात त्यामध्ये सहभागी होणार आहे संयुक्त राष्ट्राच्या आदेशाचा भाग सात अंतर्गत पर्वतरांगा अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थिती एकात्मिक युद्ध पथकांची तैनाती ही या सरावाची संकल्पना आहे संकल्पना कोणत्या संकल्पनेवर आहे तर संयुक्त राष्ट्राचा जो आदेश आहे सातवा भाग सातवा त्या अंतर्गत देण्यात आलेला आहे तर पर्वतरांगाशी संबंधित आणि अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थिती जिथे असेल त्या ठिकाणी एकात्मिक युद्ध पथकाची तैनाती ओके तिथे जे आहे ते युद्ध पथकाची तैनाती करून त्यांना काय या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात ती संकल्पना या ठिकाणी होती आहे समजा कमांड पोस्ट सराव आणि निवडक विषयावर तज्ज्ञ शैक्षणिक चर्चा देखील या ठिकाणी होणार आहे या सरावामध्ये युद्ध अभियांत्रिकी अडथळे दूर करणे खान आपत्ती यासह युद्ध कौशल्याविषयी विस्तृत माहिती देणाऱ्या कवायतीमध्ये विचारांची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतीचा समावेश या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीचा हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिके दरम्यान होणारा एक महत्वाचा युद्ध सराव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पुढे जाऊया आपण सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये यू एन जीएचे कितवे सत्र सुरू झाले आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली कितवे सत्र सुरू झालेले आहे चला येऊ द्या फाश उत्तर पंच्याहत्तरावे शहात्तरावे सत्याहत्तरावे अठ्याहत्तरावे कितवं सत्र आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेले आहेत आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तिकडे गेलेले आहेत ओके त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ओके सेव्हन्टी एट न्यूयॉर्क यूएसए एस ए मध्ये होत आहे असं म्हणणं आहे दीक्षा म्हस्केचं चला युध्या प्रकरणोत्तर या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर हे अठ्याहत्तरावे आहे यु एन जी ए म्हणजेच युनायटेड नेशन्स युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली कोणती असेंब्ली जनरल असेंब्ली नावाची एक असेंब्ली आहे ओके हा जो आहे युनो जो आहे युनोच्या सहा उपांगापैकी एक आहे युनोचे सहा उपांग आहे त्याच्यावर पण चर्चा करू आपण पुढे तर त्यापैकी एक आहे हा आणि याच दरवर्षी एक सत्र आयोजित केला जात असतो न्यूयॉर्कमध्ये का न्यूयॉर्कमध्ये युनोचं मुख्यालय आहे युनोचं हेडक्वार्टर कुठे आहे न्यूयॉर्कमध्ये आहे या न्यूयॉर्कमध्ये दरवर्षी यु एन जी एचं एक सत्र आयोजित केलं जातं आणि युनोचे जेवढे मेंबर आहे ते सगळे मेंबर त्या ठिकाणी जमा होतात प्रतिनिधी असेल किंवा देशाचे प्रमुख असेल त्या ठिकाणी जमा होतात आणि एक वर्षभरामध्ये त्या देशाने युनोसाठी नेमकं काय काय केलं युनोचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे ते साध्य करण्यासाठी नेमकं काय काय केलं त्या त्या देशांनी नवीन तुमच्या देशामध्ये कोणत्या योजना वगैरे काय उपलब्धी मिळवली बुवा ती उपलब्धी या ठिकाणी सांगितली जात असते ओके अशा पद्धतीने हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल चला चला बघूया तर बघा जनरल असेंब्ली आहे या पद्धतीने आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला पडेल ओके चला पुढे जाऊया आपण यु एन ए अठ्यात्तरावा आहे ओके कितवा आहे अठ्यात्तरावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल बावीस सप्टेंबर रोजी तो सुरू झालेला आहे कधी सुरू झालेला आहे बावीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी यु एन जी ए सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नऊ दिवसाच्या यूएस दौऱ्यावरती बावीस ते तीस सप्टेंबर या ठिकाणी जे आहेत तर गेले आहेत सव्वीस सप्टेंबरपर्यंत ते न्यूयॉर्कमध्ये राहणार रा आहे या दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेच्या अठ्याहत्तराव्या अधिवेशनामध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहे ते ग्लोबल साऊथ साठी भारताच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार करत इंडिया यू एन फॉर ग्लोबल साऊथ डिलिव्हरी फॉर डेव्हलपमेंट या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार परराष्ट्र मंत्री या दरम्यान विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकीमध्ये सहभागी होतील ओके परराष्ट्र मंत्री संयुक्त राष्ट्र महासभेच्या इतर काही नेत्यांची भेट सुद्धा घेणार आहे आणि यु एन जी एला संबोधित सुद्धा करणार आहे ओके सव्वीस सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्री अठ्यातराव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करतील भारताची भासू त्या ठिकाणी मांडणार आहे यू एन जी ए सत्रानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान वॉशिंग्टन डी सीला भेट देतील आणि यूएस एस वार्ताकरांशी द्विपक्षीय बैठकी घेतील म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत ते न्यूयॉर्कमध्ये राहतील न्यूयॉर्कमध्ये यू एन जी ए सध्या सुरू आहे स सव्वीस नंतर ते वॉशिंग्टनमध्ये या ठिकाणी जाणार आहे ओके आणि तिथे जे अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहे अँटनी ब्लिंकल अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ सदस्य व्यावसायिक लोकांशी या आहे। तो शब UNGA आहे। आता यु एन जीए म्हणजे नेमकं काय यु एन जीए म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली युनायटेड नेशन जनरल असेंब्ली सगळ्यांनी लेक्चरकडे फोकस करा ओके okay, या ठिकाणी जे आहेत वैयक्तिक एकमेकांसोबत गप्पा मारायच्या नाही ज्यांना गप्पा मारायच्या असेल ते लेक्चर सोडून जाऊ शकता कारण दुसऱ्यांना या ठिकाणी डिस्टर्ब होतोय सगळ्यांनी इकडे फोकस करायचा आहे मुद्दा जो सुरू आहे त्याच्या संबंधित जास्तीची माहिती तुम्ही कमेंट करा या ठिकाणी ओके okay, त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या यु एन ए हे युनोच्या सहा उपंगापैकी एक आहे युनोला किती उपांग आहे सहा उपांग आहे तर त्या सहा उपांगाची या ठिकाणी आपण माहिती बघण्याचा प्रयत्न करूया यू एन जी यू एन ओ युनोची सहा उपांगे युनोची सहा उपांगे नेमकी कोण कोणती आहेत ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया तर सहा उपांगे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स किती आहे सहा आहे सगळ्यात पहिला आहे सचिवालय सचिवालय त्याच्यानंतर आहे यु एन एस सी त्याच्यानंतर आहे यु एन जी ए त्याच्यानंतर आहे यूयन यु एन इकोसोस ई सी ओ ओ सी ई सी ओ यू एस सी ओ ओके म्हणजे युनायटेड नेशन इकॉनॉमिक आणि सामाजिक ओके okay. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषद त्याला आपण असं म्हणतोय ओके okay. पाचवा आहे युनायटेड नेशनची विश्वस्त परिषद विश्वस्त परिषद आणि त्याच्यानंतर आहे आय सी जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस तर हे सहा उपांग आहेत यापैकी हे जे पाच उपांग आहेत हे न्यूयॉर्क मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आय सी जे जो आहे ते आहे द हेग नेदरलँड द हेग नेदरलँड मध्ये आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आपण त्याला म्हणतो तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यु ची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली होती मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे सदस्य एकशे त्र्याण्णव आहे यु एन जी एचे मागचे काही अध्यक्ष सध्या दोन हजार तेवीस च यु एन जी ए सुरू आहे हे कितवं आहे अठ्याहत्तरावं सत्र आहे आणि अठ्यात्तराव्या सत्राचे अध्यक्ष आहे डेनिस फ्रान्सिस अठ्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष आहे डेनिस फ्रान्सिस जे त्रिनाथ अँड टोबॅगो देशाचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल याच्या मागच्या दोन हजार बावीसचे चे जे सत्याहत्तराव्या सत्र होते त्याचे होते साबा कोरोसी हे हंगेरीचे होते शहात्तराव्या सत्राचे अध्यक्ष होते अब्दुल्ला शाहिद जे मालदीवचे होते पंच्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष होते ओल्कन बोजकीर जे तुर्कीचे होते चौऱ्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष होते तिजांनी मोहम्मद बांडे जे नायजेरियाचे होते त्र्याहत्तराव्या सतराच्या अध्यक्षा होत्या मारिया फर्नांडा एस्पिनोसा त्या इक्वेडोरच्या होत्या आणि आपल्या भारत देशाला फक्त आणि फक्त एकदा अध्यक्षच या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि आपण जे आहे ते यु एन जीएची पहिली महिला अध्यक्ष एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये विजयालक्ष्मी पंडित होत्या युएन जी पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित होत्या भारताकडून आपण पाठवलं होतं आणि आतापर्यंत एकमेव अध्यक्ष भारताकडून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके चला पुढे जाऊया आपण कोणत्या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे आरोग्य मंथन दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे चला युद्या फाश फास्ट उत्तर चलो चलो मोतीलाल नेहरू यांच्या कन्या विजयालक्ष्मी पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित आहेत ओके आता इकडे ज्या कोणत्या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाले आपल्याकडे त्याच्यामुळे आरोग्य मंथन दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे पी एम जे ए वाय पी एम यू वाय पी एम के व्ही वाय पी एम एस बी वाय या वेगवेगळ्या वे योजना आपल्याकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तर कोणती योजना आहे पी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जी योजना आहे या योजनेला दोन हजार तेवीस मध्ये आता पाच वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे आरोग्य मंथन दोन पॉईंट आरोग्य मंथन दोन हजार तेवीस या ठिकाणी नुकताच आपल्याकडे लॉन्च करण्यात आलेला आहे बघा आरोग्य मंथन आहे हा पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याचं आयोजन केलं जात आहे नवी दिल्लीमध्ये ओके पाच वर्ष पूर्ण झालेली आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला पी एम जे ए वाय ज्याला आपण या योजनेला आपण आयुष्यमान भारत म्हणतो कोणती योजना म्हणतो आयुष्मान भारत योजना त्या आयुष्यमान भारत योजनेलाच पी एम जे ए वाय म्हटलं जातं त्यासाठी ही योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर बघा आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय ला तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाच वर्ष पूर्ण झाली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाच वर्ष पूर्ण झालेली आहे या योजनेची सुरुवात आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी झारखंडच्या रांची येथून सुरू केली होती ही योजना कुठून सुरू केली होती रांची येथून सुरू केली होती पाच वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आरोग्य मंथन दोन हजार तेवीस हे अभियान सुरू केलं आहे ओके पीएम ही योजना गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा प्रदान करते तुमच्यापैकी कोणी या योजनेचा लाभार्थी असेल किंवा या योजनेचा जर तुम्ही या ठिकाणी जे आहे तर फायदा घेतला असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता की आम्ही घेतलाय बुवा या योजनेचा फायदा ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले आहे दोन कोटी रुपयापर्यंतचे ओके दोन कोटी लोकांना ओके तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू झालेले आयुष्यमान भारत पी एम जे आ, पी एम जय योजनेने आरोग्य कार्यक्षमता आणि समृद्धीची नवीन गाथा लिहिलेली आहे जवळपास एकोणसत्तर हजार कोटी रुपये खर्च करून आतापर्यंत सुमारे साडेपाच कोटी गरजू आणि वंचितांना मोफत उपचारांची सुविधा देत या योजनेने कोट्यवधी गरीब आणि वंचित कुटुंबासाठी आरोग्य सेवा सुविधा या ठिकाणी जे आहेत तर सुनिश्चित केलेल्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल okay. त्याच्यानंतर बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही सरकारची आरोग्य क्षेत्रातील एक अतिशय महत्वाची योजना सुरू करण्यात आली होती ओके okay. तर या दोन्ही योजनेला बघा याला दोन वर्ष पूर्ण झाले आणि आयुष्यमान भारत योजनेला पाच वर्ष पूर्ण झाले या दोन्ही योजनेच्या अनुषंगाने आपल्याकडे ज्या ठिकाणी जे आहे तर आरोग्य मंथन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल ओके okay? आभा खात्यांची संख्या तीस कोटीहून अधिक रुग्णाच्या आरोग्यविषयक नोंदी जोडल्या गेल्या आहेत आभावरती तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या ओके okay? तुमचा पूर्ण डाटा त्या okay? ठिकाणी राहतो ओके आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे भारतातील सार्वत्रिक आरोग्य सेवा व्यवस्थेचे ध्येय साध्य करण्यासाठी दोन दोन्ही प्रमुख आरोग्य सेवा योजनांचा मोठा उपयोग या ठिकाणी होत आहे ओके चला पुढे जाऊया आपण आशियाई स्पर्धा दोन हजार मध्ये भारताच्या रमिता मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कोणते पदक या ठिकाणी पटकावले आहे कोणते पदक या ठिकाणी पटकावलेले आहे चला येऊ द्या पटकन उत्तर चलो येऊ द्या फास्ट चला कोणते पदक पटकावलं यांनी आशियाई स्पर्धेमध्ये तर रौप्य पदक पटकावलं कोणतं पदक पटकावलं रौप्य पदक या ठिकाणी पटकावलेलं आपल्याला बघायला मिळेल तीन महिलांनी त्याच्यानंतर या या जोड्यांनी सुद्धा या ठिकाणी मिळवलेलं आहे पदक ओके तर बघूया या तिघी आहेत त्या या तिघींनी आपल्याला पदक मिळवून दिलेलं आहे रौप्य पदक हे पहिलं आहे आपल्याकडचं या स्पर्धेमधलं चीनमधील हॉंग झो इथे सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आज तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकासह पाच पदकाची कमाई केलेली आहे काल पाच पदक या ठिकाणी आपण कमावलेले आपल्याला बघायला मिळेल भारताने पहिले रौप्य पदक नेमबाजित पटकावलं आहे पहिलं जे रौप्य पदक आहे नेमबाजीत पटकावलेलं आहे त्याच्यानंतर मेन डबल्स लाईटवेट स्कलमध्ये दुसरे रौप्य पदक या ठिकाणी पटकावलेलं आपल्याला बघायला मिळेल या दोन पदकासह भारताने मेडल टॅलीमध्ये आपलं नाव आता या ठिकाणी कोरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये नेमबाजीमध्ये भारताने रौप्य पदक मिळवलं आहे दुसरे रौप्य पदक स्कलमध्ये या ठिकाणी मिळालेलं आपल्याला बघायला मिळेल ओके भारताकडून रमिता मेहुली आणि आशी यांनी या ठिकाणी जे आहे तर दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये आपल्याला रौप्य पदक पटकावून दिलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुरुषाच्या लाईट वेट कॅटेगरीमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी आपल्याला या ठिकाणी रौप्य पदक मिळवून दिलेलं आपल्याला बघायला मिळेल रोईंग स्पर्धा जी असते त्या रोईंग स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल नेमबाजीमध्ये मेहुली घोष रमिता आशी चौकशी यांच्या महिला संघाने दहा मीटर एअर रायफल प्रकारमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक पटकावून दिलं तसेच जी रमिता आहे त्या रमिताने वैयक्तिक कांस्य पदक पटकावलेलं आहे वैयक्तिक कांस्य पदक तिने दहा मीटर एअर रायफलमध्ये पटकावलेलं आपल्याला बघायला मिळेल पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेच्या विविध प्रकारामध्ये भारताने दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केलेली आहे दोन रौप्य पदक आणि एक कांस्य पदक असे तीन पदक इकडे मिळाले आहे नौकानयनमध्ये आणि नेमबाजीमध्ये दोन मिळालेले आहे आ, महिलांचा संघाला एक रौप्य आणि नमिता रमिता जी आहेत रमिताला वैयक्तिक एक कांस्य असे पाच पदक या ठिकाणी झालेले आहे त्याच्यानंतर भारताचा महिला क्रिकेट संघाने बांगलादेशला आत गडी राखून हरवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे म्हणजेच आता भारतीय महिला क्रिकेट संघसुद्धा आपल्याला मेडल मिळवून देणार आहे म्हणजे हे एक पदक आता निश्चित झालेलं आहे महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये निखत झरीनीने व्हिएतनामच्या गुएन हिचा पाच जिरो असा प्रभाव करून विजयी सुरुवात केलेली आहे निखत जरीनची सुद्धा विजयी सुरुवात झालेली आहे हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाने उझबेकिस्तानचा सोळा झिरो असा दणधनीत पराभव करत अ गटात अव्वल स्थान या ठिकाणी मिळवले आहे ओके आणि महिलांच्या टेबल टेनिस आणि फुटबॉलमध्ये भारताला थायलंडकडून पराभूत व्हावं लागलेलं आहे तशा पद्धतीने आपलं या ठिकाणी जे आहेत घोडदोड सध्या सुरू आहे या ठिकाणी ओके आणि आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाला गोल्ड मेडलच मिळणार अशी अपेक्षा या ठिकाणी आपण ठेवूया पुढे जाऊया वर्ल्ड फार्मासिस्ट डे केव्हा साजरा केला जातो बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर फार्मासिस्टसाठी एक दिवस आपल्याकडे साजरा केला जातो कधी तो तो, बावीस ला चोवीस ला ला चला येऊ द्या फास्ट उत्तर येऊ द्या नाही म्हणून उत्तर द्यायचे नाही असं नसतं सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा या ठिकाणी नाही अजिबात उत्तर देण्यासाठी ज्याने अजून लाईक केलेलं नाही आपल्या सेशनला एकदा लाईक करून घ्या चलो जल्दी से लाईक करतो या पे कारण या ठिकाणी जवळपास एकशे चाळीसच्या जवळपास एकशे छत्तीसच्या च्या जवळपास विद्यार्थी लाईव आहे पंच्याण्णव लाईक आहे पटकन लाइक करा तर वर्ल्ड फार्मासिस्ट डे हा जो साजरा केला जातो पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तुमच्या सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे आहे पंचवीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी साजरा केला जात असतो ओके साठी या ठिकाणी हा दिवस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तर पंचवीस सप्टेंबर रोजी जगभरामध्ये वर्ल्ड फार्मासिस्ट डे साजरा केला जातो दोन हजार तेवीस या वर्षाची या दिवसाची थीम आहे फार्मसी स्ट्रेंथरिंग हेल्थ सिस्टीम ओके फार्मसी स्ट्रेनिंग हेल्थ सिस्टीम ही या ठिकाणी थीम आहे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन द्वारा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती दोन हजार नऊ पासून हा दिवस आपल्याकडे या ठिकाणी साजरा केला जातो आणि याचा उद्देश आहे जगभरातील फार्मासिस्टला सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस, दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आणि हा दिवस पंचवीस सप्टेंबरच का निवडला बुवा पंचवीस सप्टेंबर यासाठी निवडलेली आहे कारण पंचवीस सप्टेंबर एकोणावीसशे बारा रोजी इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन ज्या मार्फ था फेडरेशन मार्फत हा दिवस साजरा केला जातो तसा इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन आहे याची स्थापना झाली होती पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बाराला म्हणून फार्मास्युटी दिवस आपण पंचवीस सप्टेंबरला साजरा करतो आणि या फेडरेशनचा मुख्यालय आहे द हेग मध्ये जिथे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे तिथेच हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पुढे जाऊया आपण विश्व नदी दिवस केव्हा साजरा केला जातो विश्व नदी दिवस वर्ल्ड रिवर डे चोवीस सप्टेंबर सप्टेंबरचा चौथा रविवार पंचवीस सप्टेंबर सप्टेंबरचा चौथा सोमवार कधी साजरा केला जातो हा विश्व नदी दिवस चलो येऊ द्या उत्तर मागच्या वर्षीचं सांगतो मी दोन हजार बावीस ला हा दिवस पंचवीस सप्टेंबरला होता दोन हजार बावीस ला हा दिवस पंचवीस सप्टेंबरला होता चला आता येऊ द्या उत्तर पटकल दो हजार बावीस को पच्वीस सप्टेंबरला होता दिवस हा यस चोवीस सप्टेंबर सप्टेंबरचा चौथा रविवार पंचवीस सप्टेंबर सप्टेंबरचा चौथा सोमवार ओके काही लोक सी पण म्हणत आहे काही लोक बी म्हणत आहे आणि काही लोक एक पण म्हणत आहे ओके हा दिवस आज आहे आज नाही हा दिवस कालच झालाय हा दिवस म्हणजे हा चोवीस सप्टेंबरला झाला आज नाही हा हा चोवीस सप्टेंबरला झाला काल काल हा दिवस झाला परंतु दरवर्षी चोवीस सप्टेंबरला नसतोय हा हा दरवर्षी असतोय सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी कधी असतोय सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी हा दिवस या ठिकाणी आपल्याकडे साजरा केला जात असतो वर्ल्ड रिव्हर डे असं आपण त्याला म्हणूया ओके तर जगभरामध्ये नद्यांच्या समरण संरक्षण आणि संरक्षणाच्या आवश्यकते संदर्भामध्ये जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी दोन हजार पाच पासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जागतिक नदी दिवस आपल्याकडे साजरा केला जातो दोन हजार तेवीसचा जागतिक नदी दिवस चोवीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला दोन हजार एकवीस ची बावीस ची तेवीस ची थीम या ठिकाणी आहे आपल्याला तेवीसची ची थीम लक्षात ठेवायची आहे दोन हजार तेवीसची थीम आहे राईट्स ऑफ रिवर्स राईट्स ऑफ रिवर्स नद्यांचा अधिकार नद्यांचा सुद्धा अधिकार आहे मस्त खेळत जायचं नद्यांना सुद्धा अधिकार आहे स्वच्छ श्वास घ्यायचा नद्यांना सुद्धा अधिकार आहे स्वतःच पाणी स्वच्छ करायचं नद्यांना सुद्धा अधिकार आहे की या ठिकाणी जे आहे तर ही घाण वगैरे आमच्यामध्ये नकोय बुवा ओके ले ले तर असे नद्यांचे अधिकार आहे आणि त्या अधिकारावरती आपल्याला या ठिकाणी जे आहे ते काय करायला पाहिजे काम करायला पाहिजे म्हणून नद्यांना प्रदूषित करता कामा नाही यासाठी हा दिवस साजरा केला जातो प्रसिद्ध नदी पर्यावरण तज्ज्ञ मार्क एंजेला यांनी दोन हजार पाच मध्ये वॉटर ऑफ लाईफ अभियाना दरम्यान संयुक्त राष्ट्राला संबोधित केले होते हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये नद्यांना आपण धर्माचा टच दिलेला आहे नद्यांना आपण देवी म्हणतो माता म्हणतो गंगा मैया म्हणतोय परंतु सगळ्या नद्या आपल्याकडे खूप जास्त प्रदूषित झालेल्या आहेत तुम्ही युरोप खंडामधल्या नद्या जाऊन बघा ओके किती चकचक चकाचक चक, 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 असतात बघा आपल्याकडे जे आहेत तर आता वर्ल्ड कप सुरू होतोय क्रिकेटचा वर्ल्ड कप याचा अगोदरचा जो वर्ल्ड कप झाला होता इंग्लंडमध्ये झाला होता बघा तर त्याची फायनल तुम्ही बघितली असेल मॅच तर त्या ठिकाणी लंडनमध्ये फायनल मॅच होत होती त्याची आणि कधी कधी कॅमेरे थेम्स नदीकडे जायचे एकदम चकाचक नदी तर एक -चक ते कवी असा म्हणाला होता की मी जेव्हा विदेशात जातो एक कवी नद्या संदर्भामध्ये म्हणाला होता भारताचा कवी होता तो म्हणाला होता की मी जेव्हा विदेशात जातो विदेशात जाऊन तिथल्या नदीच्या काठावरती जातो काय म्हणाला कवी मी जेव्हा विदेशात जातो आणि तिथल्या एखाद्या नदीच्या काठावरती जातो माझ्या समोर एक प्रश्न निर्माण होतो नदीच्या काठावर गेल्यावरती मला एक प्रश्न पडतो तो प्रश्न कोणता या नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकू की नको टाकू बुवा प्रश्न काय पडतो त्या कवीला की या नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकू की नको टाकू कारण पाणी एवढं स्वच्छ आहे तिथलं नदी एवढी स्वच्छ आहे आपण जर पाय टाकला तर ता पायाची धूळ स्पष्ट दिसायची त्या पाण्यामध्ये कवी काय म्हणतो ज्यावेळेस विदेशात जातो तिथल्या नदीच्या काठावरती जातो त्यावेळेस एक प्रश्न मला पडतो या नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकू की नको टाकू की एवढं स्वच्छ असतो जेव्हा मी भारतात येतोय जेव्हा मी भारतात येतोय आणि भारतातील एखाद्या नदीच्या काठावरती जातोय तोच प्रश्न पडतोय मला या नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकू की नको टाकू कारण पाय टाकला आणि बाहेर काढला काहीतरी लागून यायचं धुडक धाडक पायाला ओके okay? तशा पद्धतीने आपल्याकडच्या नद्या प्रदूषित झालेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे आहेत तर आज आपण पंचवीस सप्टेंबरच्या घडामोडी या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज पोल काही काम केलेलं नसल्यामुळे आपण या ठिकाणी जे आहेत तर अं पोल या ठिकाणी जे आहेत आपण या ठिकाणी पोलने काहीच काम केलेलं नाही आज त्याच्यामुळे या ठिकाणी टॉप टेन विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी राहणार नाही ओके okay, आपण तेवीस सप्टेंबरचा रिव्हिजन करून घेऊ सुपरफास्ट पद्धतीने ओके okay, दोन हजार तेवीस वर्ल्ड रेस्लिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम पांगाल इने कोणते पदक या ठिकाणी आपल्याला पटकावून दिलेलं आहे कांस्य पदक आपल्याला पटकावून दिलेले आहे बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसच्या शॉर्ट संबंधी पुस्तक आणि लेखक या संबंधी चुकीची जोडी ओळखायची आहे तर हे तीन बरोबर आहे यामध्ये भारतीय वंशी एक महिला आहे चेतना मारू आणि इथं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वेस्टर्न लेन ओके पुढचा प्रश्न आहे नुकत्याच कोणत्या देशातील भारतीय विसा सेवा निलंबित करण्यात आलेल्या आहेत कॅनडामध्ये आपण विसा सेवा निलंबित केलेल्या आहेत भारत ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया त्रिपक्षीय सागरी सराव नुकताच झाला त्यामध्ये भारताकडून कोणत्या युद्ध नौकेने सहभाग घेतला तर आय एन एस सह्याद्री या युद्धनौकेने सहभाग घेतलेला आपल्याला बघायला मिळेल कालच्या मध्ये बघितले होते आपण हे प्रश्न नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग आणि जनपद संपदा विभागातर्फे चौथा नदी उत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर यमुना नदीच्या काठावरती नवी दिल्ली शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके त्याच्यानंतर रंजिता कृष्णवेंनी आणि या ठिकाणी रमा या कोणत्या राज्यातील पहिल्या महिला पुजारी पुजारी झालेल्या आहेत तर या तामिळनाडूच्या पहिल्या महिला पुजारी झालेल्या आहेत ओके okay, त्याच्यानंतर पेट्रिगोट्रिग्ला इंटरमेडिका नावाच्या माशाच्या नवीन प्रजातीचा शोध कोठे लागलेला आहे तर बंगालच्या दिघा बंदरामध्ये या ठिकाणी लागलेला आहे त्याच्यानंतर नॉर्मन बोर्ला फिल्ड पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला मिळाला तर भारताच्या ओडिसामधील डॉक्टर स्वाती नायक यांना मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस या ठिकाणी जे आहे त्याची थीम काय होती गोवा ओके त्याची थीम या ठिकाणी होती साईन अ वर्ल्ड वेअर डेप पीपल एव्हरीवेअर कॅन साईन एनिवेअर ही थीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या घडामोडी आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्यासाठी या ठिकाणी आपण थांबूया भेटू आपण उद्या पुन्हा याच वेळेला याच पद्धतीने याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद